कंताचा मनोरा प्रकरण 15। लोह मनोऱ्याच्या द्वारापाशी नेमजीन कितीतरी वेळ वाट पाहत होते। रात्र उलटली। पेलिझॉनच्या क्षितिजावरून धुक्यात लपेटलेला सूर्य वर आला आणि तरीही नेमजीन वाट पाहतच होते। त्यांना थकवा, तहान, भूक, अधीरता यापैकी काहीही जाणवत नव्हतं। आणि असा बराच वेळ गेल्यावर लोह मनोऱ्याच्या द्वारातून करण बाहेर आला आणि उभा राहिला। त्याचे कपडे फाटले होते, शरीरावर अनेक जखमा होत्या, शरीर धुळीनं माखलेलं होतं, चेहरा ओढलेला होता, थकलेला होता, पण गडद डोळ्यात यशाची लकाकी होती। त्याच्या हाताखाली खाकेत माणसाच्या मस्तकाच्या आकाराचं एक बंडल होतं। गडद जांभळ्या रंगाच्या भडक झगमगत्या कापडात ते गुंडाळलेलं होतं, पण मधूनच आवरणाच्या घड्यांतून एखादी प्रखर प्रकाशशलाका बाहेर येत होती। करण ज्या तऱ्हेनं ते वागवत होता त्यावरून ते खूपच जड असावं असं वाटत होतं। करण पुढे आला नाही, थकून त्या दारालाच टेकून उभा राहिला। नेमजीन घाईघाईने पुढे गेले। फत्ते झाली डॉक्टर, करण म्हणाला। त्याचा आवाज घोगरा होता। मार्गात काय काय अडचणी आल्या त्याचा उल्लेखही त्यानं केला नाही, विशेषतः शेवटची। त्या दरीचं स्वरूप समजताच मग काही अडचण आली नव्हती। त्याची झेप त्याला त्या दारापाशी घेऊन गेली होती आणि स्पर्श करताच दार उघडलं होतं। आत खडकातून कोरून काढलेली एक अष्टकोनी खोली होती। मध्यभागी एक वेदी होती आणि वेदीवर रेशमात लपेटलेलं ते रत्न होतं। परतीची वाट साधी, सोपी, सरळ होती। त्या अष्टकोनी खोलीतून एक चोरवाट निघत होती, ती सरळ बाहेरच्या महाद्वारापाशी पोहोचत होती। करण थकला होता, गलितगात्र झाला होता, पण मनात विजयाचा उन्माद होता। आजवर कोणालाही जमलं नव्हतं ते त्यानं केलं होतं। मानवी इतिहासातली सर्वात अपूर्व कामगिरी। लोह मनोऱ्यातलं कंताचं काळीज त्यानं हस्तगत केलं होतं आणि सर्व विश्वावर स्वामित्व मिळवण्याची गुरुकिल्ली त्याच्या हातात आली होती। हात पुढे करीत नेमजीन चटचट त्याच्याकडे येत होते। छान दे तर ते आता मला, ठरल्यापेक्षाही तुला जास्त मोबदला मिळेल, ते म्हणाले। करणचं मन पार थकलं होतं, म्हणून डॉक्टरांच्या वागण्यातला विचित्रपणा नजरेस येऊनही त्याने तिकडे लक्ष दिलं नाही। त्याच्या चित्तवृत्ती नेहमीसारख्या तल्लक असत्या तर नेमजींच्या नजरेतला एक गोठलेपणा, चेहऱ्यावरचा निर्विकारपणा, आवाजातला यांत्रिकपणा हे त्याच्या नजरेतून सुटलं नसतं। पण आता तो थकलेला होता। हो हो देतो ना, पण ती सौला कुठे दिसत नाहीये? ती आहे ना पलीकडे, जरा विश्रांती घेते, आणते मेडूसा रत्न माझ्याकडे। देतो ना, त्या झारलकचा आणि त्याच्या बुटक्यांचा काही पत्ता? अजिबात नाही, सगळं आहे तसं शांत आहे, आता दे तर मला ते। करण ताठ उभा राहिला, त्याच्या नजरेत नाखुशी होती। हो हो देतो ना, पण आपण एकदा पाहू तर ते कसं काय आहे ते, ज्याच्यासाठी एवढा आटापिटा केला, अगदी प्राणपणाला लावले होते, पाहू तरी असं काय विलक्षण आहे त्यात ते। करणनं रेशमी वस्त्र दूर केलं आणि रत्न वर प्रकाशात धरलं। तो रत्नमणी अंडाकृती लंबगोल होता, वरचा पृष्ठ झगमगत होता, आतला भाग धूसर ढगाळ अपारदर्शक होता, काचेच्या जाड अंड्यासारखा। पैलू नव्हते, पॉलिश नव्हते, वजनाला मात्र शिशासारखा जड, आणि त्याच्या गर्भात प्रकाश साकळला होता। आत असंख्य तारकांसारखे बिंदू चमचम करत होते, त्यातून प्रकाश बाहेर पडत होता, हिरवा, सोनेरी। आतला साकळलेला प्रकाश गर्भ हलकेच हलत होता, स्पंदन पावत होता एखाद्या हृदयासारखा। त्यातून प्रकाश लाटालाटांनी बाहेर फेकला जात होता। तसं चांगलं आहे की, करण म्हणाला आणि त्यानं नेमजींकडे पाहिलं। अनावृत्त मेडूसा रत्नावर नजर पडताच नेमजीन गोठले होते। ते निस्तब्ध निर्विकार चेहऱ्याने एखाद्या पुतळ्यासारखे उभे होते। तुम्हाला काय झालंय, करणनं विचारलं। क्षणभर तो हे विसरला होता की ज्यानं हातात मेडूसा रत्न धरलं आहे त्याचा अपवाद वगळता जो कोणी त्या रत्नाकडे पाहिल त्याची स्वतंत्र इच्छाशक्ती पार नष्ट होत असे। मी झारलकच्या आज्ञेत आहे, नेमजीन मंद आवाजात म्हणाले, पण मेडूसा रत्न पाहताच तो बंध तुटला, आता तू माझा स्वामी आहेस। काय झारलक, पण तो कसा? नेमजीन त्याच जड निर्जीव आवाजात बोलत राहिले। तू मनोऱ्यात प्रवेश करताच
झारलगने आम्हाला गाठलं, त्याच्या बुटक्यांनी मला आणि सौलाला पकडलं, त्याने माझ्या मनावर मोहिनी घालून मला त्याचा गुलाम बनवला आहे. कठोर आवाजात करण म्हणाला, आणि तुम्हाला काय करायला पाठवलं होतं? इथे तुझी वाट पाहत थांबायचं, तू बाहेर येतास ते रत्न तुझ्याकडून घ्यायचं आणि ते उघडं करून तुला त्याच्या प्रभावाखाली घालायचं. पण आता सर्व योजना बदलली आहे. तो जहरी आवाज त्यांच्या डावीकडून आला. करण वळला तेव्हा त्याला दिसलं की जमिनीत बेमालूम बसवलेलं एक भुयारी दार उघडलं आहे आणि दारात झारलक उभा आहे. म्हणजे तो पेलिझॉनचा पृष्ठभाग तपासून पाहत होता आणि तो सर्व वेळ झारलक व बुटके भुयारात दडून बसले होते. रत्नाच्या प्रभावाखाली येऊ नये म्हणून झारलक त्यांच्या दिशेला अजिबात पाहत नव्हता. त्याच्या बरोबरच 20 त्रिनेत्रांचे बुटके होते. त्यांचेही डोळे काळजीपूर्वक काळ्या कापडाच्या पट्ट्यांनी बांधले होते आणि सौला त्यांच्या हातात होती कैद झालेली. शक्कल नामी होती, करण तिखट आवाजात म्हणाला, पण आता ती फसलीये. माझ्या हातात मेडूसा रत्न आहे, कोणाचीही माझ्या अंगावर यायची हिंमत नाही. डोळे बांधून तर लढूच शकणार नाहीत आणि एकदा का हे रत्न दिसलं की ते माझे गुलाम होतात, हो की नाही झारलक? पण एक विसरलास, तुझी ही छोकरी सौला माझ्या ताब्यात आहे. झारलकचा आवाज रेशमी आणि जहरी होता. ते रत्न वस्त्रात झाक, खाली ठेव आणि सावकाश मागे मागे सर, नाहीतर तुझ्या डोळ्यादेखत हा वकवकलेला लाकर या सुंदर छोकरीचे हाल हाल करील. करणला पोटात गोळा आल्यासारखं झालं. सगळा थकवा एकदम जमून आला. इतकी दीर्घ चिवट झुंज आणि शेवटी अपयश. खड्ड्यात गेलं ते मेडूसा रत्न. या वेड्या पिराला ते हवं असेल तर घेऊ देत की, त्याला त्याची फिकीर कशाला? त्याला आता काही नको होतं. दोन घास अन्न हवं होतं, दोन घोट पाणी हवं होतं आणि आरामात झोपायचं होतं. सगळ्या विश्वाची काळजी त्याला कशाला हवी? तो पृथ्वीमानव करण, रत्नचोर करण, त्या सर्वांच्या भवितव्याचा रखवालदार थोडाच होता. ठीक आहे, तू जिंकलीस, तो पराभूत मंद आणि क्षीण आवाजात म्हणाला. त्या छोकरीला सोड, हे घे तुझं रत्न, तुझं तुला लखलाव असो. त्याने ते वस्त्रावगुंठित रत्न पुढे केलं आणि त्याच क्षणी त्याच्यातला सुप्त देव वाल्की जागृत झाला.